केंद्र सरकारने यंदा देशातून 60 लाख टन साखर निर्यातीचा कोटा जाहीर केला, मात्र त्याआधीच कारखान्यांनी साखर विक्रीचे करार केले होते। मात्र आता काही कारखाने झालेले करार पाळताना दिसत नाहीयेत, तर काही कारखान्यांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्यात। पण हे नेमकं का घडतंय, साखर कारखाने करार का मोडतायत, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन। तर भारताने मागील हंगामात 110 लाख टन साखर निर्यात केली होती, मात्र यंदा केंद्र सरकारने निर्यात कोटा जाहीर करण्याआधीच कारखान्यांनी ऑगस्ट महिन्यापासूनच साखर विक्रीचे करार सुरू केले होते। कारखान्यांनी जवळपास 20 लाख टन साखर विक्रीचे करार केले, मात्र यंदा केंद्र सरकारने 60 लाख टन निर्यातीला परवानगी दिली, त्यामुळे जागतिक बाजारात साखरेच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली। 2 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील साखर कारखान्यांनी 34,000 रुपये प्रतिटनानं साखर विक्रीचे करार केले। आंतरराष्ट्रीय बाजारात ही साखर $420 प्रतिटनानं निर्यात झाली असती, मात्र आता दर 37,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत। दरात अचानक एवढी वाढ झाल्यानं काही साखर कारखान्यांनी करारात पुन्हा वाटाघाटी करण्यास सुरुवात केली किंवा करार रद्द केल्याचे वृत्त रॉयटर्स या संस्थेने दिले आहे। मुंबई येथील जागतिक व्यापारी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या साखर कारखान्यांनी करार पाळले नाहीत। साखर खरेदीदार संस्था करारापेक्षा चढ्या दराने वाटाघाटी करण्यास तयार असतानाही हे कारखाने करार रद्द करण्याची दाट शक्यता आहे। डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झालं, त्यातच केंद्र सरकारने 60 लाख टनांचा निर्यात कोटा जाहीर केल्यानंतर भारतीय साखरेचे दर वाढले। दरात मोठी वाढ झाल्यानंतर काही साखर कारखान्यांनी जवळपास 4 लाख टन साखर विक्रीचे करार पाळले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। व्यापारी संस्थांनी कारखान्याशी करार केल्यानंतर पुढे खरेदीदारांना साखर विक्री केली, आता कारखान्यांनी करार मोडले आहेत। मात्र व्यापारी संस्था आपली विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी करार मोडू शकत नाहीत, व्यापारी संस्थांना तोटा सहन करून आपले करार पूर्ण करावे लागतील, अशी माहिती व्यापारी संस्थांकडून देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील कारखान्यांनी करार मोडल्यानंतर व्यापारी संस्थांना आता उत्तर प्रदेशातून साखर खरेदी करावी लागते, असं एका डीलरनं सांगितलंय। भारतीय कारखान्यांनी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात डिलिव्हरीचे 40 लाख टन साखर निर्यातीचे करार केले होते। निर्यातदारांनी $490 प्रतिटनाने व्यवहार केले, तर लंडनमधील साखरेचे वायदे $568 प्रतिटनांवर होते, त्यामुळे भारतीय साखर आजही आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त पडते। भारत मुख्यतः इंडोनेशिया, बांगलादेश, इराक, मलेशिया, UAE, आफ्रिकेतील काही देशांमध्ये साखर निर्यात करत असतो। बहुतेक कारखान्यांनी आतापर्यंत मिळालेल्या कोट्यापैकी निम्म्या साखरेचे व्यवहार केले आहेत, मात्र आता साखरेचे दर वाढत आहेत, त्यामुळे अनेक कारखान्यांनी विक्रीचे करार बंद केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।